राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण महाविद्यालय आणि रुग्णालय या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, स्त्री रुग्ण बाह्य कक्ष यासह वेगवेगळ्या विभागाची पाहणी करत आहेत। यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि माजी पालकमंत्री डी पी सावंत यांचीही उपस्थिती दिसत आहे। श्रीराम आम्हाला सांगा, तेथील काय नक्की परिस्थिती आहे? गेल्या 2 ते 3 दिवसापासून नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय मृत्यूचं तांडव सुरू आहे। अनेक रुग्ण हे दगावत असल्याची माहिती मिळते आहे। राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। ते अतिदक्षता विभागामध्ये आहेत। तुम्ही पाहू शकता पाठीमागे हे ते या ठिकाणी आलेले आहेत। दौरा देखील त्यांचा आहे। थोड्या वेळामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये सगळी माहिती देणार असल्याची माहिती मिळते आहे। यासोबतच आमदार अशोकराव चव्हाण साहेब आहेत, त्यांच्यासोबत मोहन अण्णा हंबर्डे यासोबत अनेक मोठे मोठे या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते दिसून येत आहेत। मी सध्या हे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागेच ते वर अजून भागाची पाहणी करण्यासाठी जात आहेत। कॅमेरामॅन राजधुमाळसह मी श्रीराम मोटरगे, राजेंद्र न्यूज चॅनल, नांदेड। नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील दुर्दैवी घटनेबाबत काल राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील रोगप्रतिनिधींची बैठक झाली। याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयातील बळींची संख्या 35 गेल्याची माहिती दिली। यामध्ये एकूण 16 बालकांचा समावेश होता। हिंगोली लोकसभेचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे डीन वाकोडे यांना स्वच्छतागृह साफ करायला लावलं। यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहेत। त्यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला। आज सकाळीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही रुग्णालयास भेट दिली व तेथील आढावा घेतला। शासकीय महाविद्यालयाचे डीन यांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे। डॉक्टर संघटनेच्या वतीने त्यांना अटक करण्याची मागणी होत आहे। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।